विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 च्या सेतू अभ्यासाची उत्तर चाचणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 13 गुणांची ही उत्तर चाचणी आहे. प्रश्न 1, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. अ, विभाजी वनस्पतींची वाढ करणे हे टिंबटिंब ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. पर्याय आहेत ए, विभाजी, बी, अभिस्तर, सी, संयोजी आणि डी, दृढ. तर उत्तर आहे वनस्पतींची वाढ करणे ही विभाजी ऊती करत असतात आणि उत्तर आहे पर्याय ए. दुसरं, बोमन संपुटातील रक्तकेशिकांच्या जाळीला टिंबटिंब म्हणतात, ग्लोमेरुलस असे म्हणतात. ए, मध्यनाल संपर्कस्थान, ग्लोमेरुलस, नेफ्रॉन. पर्याय सी. हा आकडा बघा, चुकी बरोबर ते लिहा. चुकी बरोबर ते लिहा. एकसंकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूपविदा गुणोत्तर 9+3, 3+3, 3+1 असे असते. दुसऱ्या संतनीय पिढीतील विचारलेलं आहे आणि दुसऱ्या संतनीय पिढीत या पद्धतीचं नाही, हे चूक आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा. प्रश्न दुसऱ्या अमध्ये बघा, आपल्याला शास्त्रीय कार कोणतेही एक सोडवायचे आहे, 3 दिलेले आहेत. पहिलं आहे शास्त्रीय कारण लिहा. काय आहे बघा, तर उर्काची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात, म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास डायलिसिस करतात. ही उर्काची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण का करतात ह्याचं शास्त्रीय कारण आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, याचं शास्त्रीय कारण काय येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की वृक्क काम करेना झालं की रक्तव्याश्लेषण करावं लागतं, म्हणजे वृक्काचं कार्य हे कृत्रिमरित्या पार पाडतं ते. त्याचं शास्त्रीय कारण आहे बघा, दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी येते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो. आणि दुसरा पर्याय आहे, वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणांचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढले जातात. या क्रियेला व्याश्लेषण असे म्हणतात आणि या क्रियेमध्ये रक्ताचे शुद्धीकरण केले जाते व नंतर रोग्याच्या शरीरात रक्त सोडले जाते. याच्यानंतरचा पुढचा उपप्रश्न आहे, ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता पूर्ण करा आहे. आता ओघ तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे, घनकचऱ्याचे दुष्परिणाम. घनकचऱ्याचे दुष्परिणाम लिहायचे आहेत आपल्याला. आता ते काय काय होतं घनकचऱ्यामुळं बघा, वायू प्रदूषण होते, म्हणजे विषारी वायूंची त्यातून निर्मिती होते आणि त्यामुळं वायू प्रदूषण होते. घनकचऱ्यामुळे रोगप्रसार होतो. घनकचऱ्यामुळे मातीचे प्रदूषण होते आणि घनकचऱ्यामुळे जलप्रदूषण सुद्धा होते. पुढचा आहे तिसरा उपप्रश्न, आकृतीत दाखवलेली विकृती ओळखून त्या विकृतीचे नाव लिहायचं आहे आणि विकृतीची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. इथं बघा, आकृती आपल्याला दिसते तर ही विकृती, याच्यामध्ये आढळून येणारी ही विकृती जी आहे ही डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता असं या विकृतीला म्हटलं जातं. आता याची वैशिष्ट्य काय आहेत, तर या मंगोलिकतानं ग्रासलेली बालकं ही मतिमंद व अल्पायुषी असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे मानसिक वाढ खुंटे. मानसिक वाढ खुंटणे हे वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, विरळ केस, आडवी एकच हस्तरेषा ही वैशिष्ट्ये या बालकामध्ये दिसतात. या व्याधीमध्ये त्यांचा चेहरा जो आहे तो मंगोलियन व्यक्तीसारखा दिसतो आणि म्हणून या व्याधीला, या विकृतीला मंगोलिकता असे
म्हणतात. प्रश्न दुसरा ब आहे. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही एक, एकच सोडवायचा आहे, दोन गुणांचा आहे. त्यातला पहिला आहे फरक स्पष्ट करा. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती. द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. पुढचा आहे यातला दुसरा, व्याख्या लिहा प्रतिजैविके आणि दुसरी व्याख्या लिहायची आहे DNA फिंगरप्रिंटिंग. त्यातली पहिली आपण अप्रतिजैविकेची व्याख्या पाहूया. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून बनवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होय. प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. याच्यानंतर ब यातला दिलेला आहे DNA फिंगर प्रिंटिंग. आता म्हणजे काय बघा, तर प्रत्येक व्यक्तीत असलेल्या DNAच्या आराखड्यांचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी या फिंगर प्रिंटिंगचा वापर होतो, उपयोग होतो. म्हणजे या फिंगर प्रिंटिंगमध्ये काय करतात, तर प्रत्येक व्यक्तीत असलेल्या DNAच्या आराखड्यांचा क्रम शोधला जातो आणि मग त्याचा उपयोग हा वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो. पुढचा आहे बघा तिसरा, चौकटीत योग्य शब्द लिहा. चौकटी दिलेल्या आहेत, आकृती दिलेली आहे आपल्याला आणि मेंदूची आकृती आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला या योग्य शब्द या ब्लॉकमध्ये चौकटीमध्ये भरायचे आहेत. आता हे काय दिलेलं आहे बघा, मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये आणि मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये आपल्याला लिहायची आहेत. आता मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये, एक विश्लेषणात्मक विचार. पहिला आहे विश्लेषणात्मक विचार, दुसरं तार्किक विचार, तिसरं भाषा आणि चौथं शास्त्र व गणित. मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये सर्वांगीण विचार, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत. ही मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये आहेत. सर्वांगीण विचार, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत. प्रश्न तिसरा जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि 2 सोडवायचे आहेत. 3-3 मार्कासाठी हे आहे. हा प्रश्न जो आहे तो 3 मार्कासाठी आहे. आता याच्यामध्ये बघा, खालील प्रश्न सोडवायचे आहे. त्यातला पहिला आहे अनुवंशिक विकृतीच्या आधारे, विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओघतक्ता पूर्ण करायचा आहे आपण. आता अनुवंशिक विकृती कुठल्या कुठल्या आहेत बघा, गुणसूत्र विकृती, एकजनुकीय विकृती, तंतुकणकीय विकृती, बहुघटकीय विकृती. आता एकजनुकीय विकृतीचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक वर्णकहीनता, दुसरं दात्रपेशी म्हणजेच पांडुरोग. दात्रपेशी म्हणजे पांडुरोग. अनुवंशिक विकृती या प्रकारे ओघतक्ता आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर दुसरं आहे आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. इथं आकृती दिलेली आहे आपल्याला, प्रतिक्षिप्त क्रियेची आकृती दिलेली आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 3 उपप्रश्न आहेत, 3 गुणांचा आहे, त्यामुळे 3 उपप्रश्न दिलेली आहेत. अ आहे बघा 1 व 2. अमध्ये काय आहे, 1 व 2 मध्ये नेमका काय फरक आहे. आता अचं उत्तर काय येते बघा, 1 मध्ये काय केलेलं आहे, तर पेटत्या ज्योतीला स्पर्श केल्यानंतर, ह्या 1 मध्ये पेटत्या ज्योतीला स्पर्श केल्यानंतर लगेच 2 मध्ये आपल्याला इथं काय दिसते बघा, हात मागे आलेला दिसतो. 2 मध्ये हात मागे घेतलेला आहे. त्वचेतील संवेदी चेतापेशींना वेदना होऊन जास्त भाजू नये म्हणून प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे लगेच हात मागे आला आहे. लगेच हात काय झालेला आहे, मागे आलेला आहे.
या आकृतीमध्ये पहिल्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर पेटत्या ज्योतीला स्पर्श केल्यानंतर लगेच दुसऱ्यामध्ये हात मागे आलेला आहे, म्हणजेच काय तर त्वचेतील संवादी चेतीपेशींना वेदना होऊन जास्त भाजू नये म्हणून लगेच हात मागे आलेला आहे. आकडा बघा, चार ही कोणती चेता आहे? चार आकृती चारमध्ये बघा, हा ही चेता कोणती आहे? तर सहयोगी चेता आहे. सहयोगी चेता. आता ई मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ई मध्ये आपल्याला दिलेलं आहे की सात हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे, हा सात हा प्रतिसाद आहे. हे नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे, तर हा प्रतिसाद, सात हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे आणि त्या स्नायूंचं आकुंचन झालं आहे. या दंडातील स्नायू जे आहेत, या दंडातील स्नायूपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या स्नायूतील स्नायूचे काय झालेलं आहे, आकुंचन झाले आहे. अशा पद्धतीनं हे तीन उपप्रश्न आहेत आणि तीन उपप्रश्नांची उत्तरं लिहिल्यानंतर आपल्याला याचे तीन मार्क पडणार आहेत. पुढचं बघा काय आहे, तर तीन तीन मार्काचा विस्तृत प्रश्न आहेत, हे मोठे प्रश्न आहेत. डीएनए रेणूची रचना आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. डीएनए रेणूची रचना आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. डीएनए रेणूची रचना, आता ही डीएनए रेणूची रचना ही सर्व सजीवामध्ये सारखीच असते. या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे दोन समांतर धागे एकमेकाभोवती लपटलेले असतात, यास द्विसर्पिल रचना असे म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. दुसरं बघा वैशिष्ट्य काय आहे त्या रचनेचं, तर याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे न्यूक्लिओटाइड ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थाचे रेणू याच्यामध्ये असतात. आता त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडन्स असे म्हणतात. पुढचा आहे चौथा पॉईंट, डीएनए रेणूचे दोन धागे म्हणजे शिडीचे दोन खांब होय. आता शर्करेचा रेणू आणि फॉस्फोरिक आम्ल यांनी हे शिडीचे दोन खांब बनलेले असतात. पुढचा मुद्दा आहे शिडीची प्रत्येक पायरी हायड्रोजन बंधांनी जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची असते. शिडीची प्रत्येक पायरी हायड्रोजन बंधांनी जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची असते. अशा पद्धतीनं हे जे डीएनए रेणूंची रचना आहे त्याचे हे मुद्दे आहेत आणि तीन मार्कासाठी आहे. आपण हे एवढे पॉईंट ह्याचे लिहिलेच पाहिजेत. पुढचा उपप्रश्न आहे तोही तीन गुणांचा आहे. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे हवामानाचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा कसा संबंध येतो, तर बघा वेधशाळेतील संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळातील नैसर्गिक आपत्तींचे अंदाज बांधता येतात. म्हणजे वेधशाळेनं जे हे दिलेलं असतं आपल्याला हवामानाचा अंदाज, त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्ती कोणती येणार आहे भविष्यकाळात, नजीकच्या काळात, हे याचे अंदाज बांधता येतात. मोठ्या स्वरूपाची आपत्ती असेल तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते आणि त्यापासून वाचण्यासाठी हवामानाचे अंदाज आपत्ती व्यवस्थापनात उपयोगी पडतात. वादळ, महापूर यांच्या धोक्यापासून स्थानिक जनतेला सुरक्षित स्थळी हलविले जाते. जर अंदाज आपल्याला आला असेल वादळ होणार आहे किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे, महापूर येणार आहे, तर जनतेला, स्थानिक जनतेला
त्याच्यापासून सुरक्षित स्थळी हलविले जाते. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा धोका वेधशाळेनं वर्तवला होता आणि त्याच्यामुळं मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित स्थळी हलविले आणि त्यामुळं तेथे जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर गेल्या वर्षी असेल यावर्षी असेल सांगली कोल्हापूर परिसरातील जे नदीच्या महापूर पट्ट्यातील जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलविले होते आणि त्यामुळं या महापुरापासून त्यांचे संरक्षण झाले. म्हणजे वेधशाळेनं जो अंदाज वर्तविला जातो त्याचा आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यवस्थापनासाठी उपयोग होतो. अशा पद्धतीनं आपण ही 13 गुणांची चाचणी पूर्ण केलेली